अमरावती महानगरपालिका कार्यालयासमोर श्रमाधार असंघटित कामगार संघटनेच्या नेतृत्वात महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार असलेल्या सर्व कामगारांनी पगार मिळण्याकरिता उपोषण सुरू केले आहे। मागील 4 महिन्यापासून कंत्राटी कामगारांना वेतन देण्यात आले नाही। कंत्राटी कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे। 4 महिन्यांचे पगार थकित असल्यामुळे घर खर्च कसा चालवायचा हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा आहे। दिवाळीपूर्वी सर्व कंत्राटी कामगारांना 4 महिन्याचे वेतन व बोनस मिळावे या मागणीसाठी असंघटित कामगार भाग्यश्री देशमुख त्यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे। आज मंगळवार उपोषणाचा दुसरा दिवस, आणखी किती दिवस उपोषण सुरू राहील? मनपा आयुक्त यांच्याकडे लक्ष देतील का? किती दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे? आम्ही कालपासून बसलेले आहे। कालपासून बसलेले आहे। कालपासून काय म्हटलेलं आहे त्यांनी? आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही, त्यामुळे आज पण आम्ही इथे आलेलो आहे। किती महिन्यापासून तुमचे पगार झाले नाही? आमचे 3 महिने झाले आणि 4 महिना चालू आहे। तुम्ही सर्वांना कर्मचाऱ्यांना काही बोलले नाहीत का त्यांना? तुम्ही सर्व कर्मचारी काही बोलले नाही का? बोललो मॅडम, मॅडम आहे आम्ही आधी सगळे वेतन वगैरे दिले, अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।